बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, पूर्ण बिग बॉसमध्ये जी गोष्ट इम्पॉर्टंट असते ती असते कंटेस्टंटची जर्नी. आणि जर्नीमध्येच तुम्ही इतका बायसपणा करतात आणि तेही कॉन्स्टंटली एका कंटेस्टंटला निगेटिव्ह दाखवत आहे. पूर्ण एक वीकपासून ते इतकं त्यांना निगेटिव्ह दाखवत आहे आणि तरी पण तुम्हाला जर्नीमध्ये पण त्यांना निगेटिव्ह दाखवायचं होतं. ज्या प्रकारच्या गोष्टी बिग बॉस करतायत ना, एवढ्या त्यांना फक्त थांबवण्यासाठी आपण जे प्रेक्षक आहेत ना, त्यांनीच आवाज उठवला पाहिजे आणि त्यांनीच त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्यांना निगेटिव्ह दाखवताय त्यांना जर जनतेने सपोर्ट केला ना तर पूर्ण चेंज होऊ शकतं. तर अंकिताला आता सपोर्टची गरज आहे, प्रत्येकाने दाखवून द्या की तुम्ही ज्यांना निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करताय ना, तर प्रेक्षक काही डोळे बंद करून बघत नाहीत एपिसोड. तुम्ही कितीही निगेटिव्ह दाखवलं ना तरी ते दिसून येतच. आणि आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर आपण बघूयात एक एक करून. तर स्टार्टिंगला आपण बघितलं निक्की मॅडम एकट्याच बडबड करतायत की मी कपटी नाही, मी हे नाही, मी ते नाही, मी प्युअर हार्टेड आहे, मी रिअल आहे. बापरे, मी विचार केला ही कुणाविषयी बोलते नक्की, कारण तिच्याविषयी ती तर नाही प्युअर हार्टेड, रिअल ह्या गोष्टी तिला सूट होतच नाही. हसायला आलं की मी कपटी नाही, नालायक नाही, म्हणजे ह्या गोष्टी बघून हसायला आलं की ती डायरेक्ट कुणाविषयी बोलते. तर त्या साईडला ना अभिजित आणि अंकिता बोलत असतात की कालच्या टास्कविषयी, की कालचा टास्क खेळायला पाहिजे होता हे ते. त्याच्यानंतर सूरजला बोलतात की सूरज डीपी दादा वगैरे असतात, तर डीपी दादा बोलतात की खरं सांग की सूरज तू आमच्यापेक्षा बुद्धीनं किंवा तो टास्क करण्यासाठी किंवा तुला तू 6 लाखाला डिझर्व होता की नाही, तो बोलला नाही. आणि त्याच्यानंतर इथं जो अभिजित आहे ना तो म्हणतो की तो पूर्ण डिझर्व होता. का तो डिझर्व होता त्या गोष्टी तो एक्सप्लेन करतोय, बट ठीक आहे, तो तू कशासाठी एक्सप्लेन करतोय. मला तरी असं वाटतं की ते आता सूरजचे फॅन फॉलोईंग पाहिजे त्याला, किंवा ते जो कंटेस्टंट चांगला दिसतो ना त्याला त्याच्या पाठीमागे जायचं असतं, किंवा ज्याला बाहेर लोक जास्त असं आवडतात किंवा लाईक करतात ना त्याच्या पाठीमागे तो त्यांना खूप, जसं की निक्की, वर्षता, या आता सूरज एवढ्या दिवस त्याला दिसले नव्हता. आणि आता तो सूरज कसा डिझर्विंग आहे 6 लाखासाठी, बट हा मुद्दा ठीक आहे, तो डिझर्विंग आहे नाही, तर त्याची स्टार्टिंग असते की त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत नाही का, तुमची बुद्धी आणि त्याची बुद्धीचा मोजमाप असू शकत नाही. बरोबर आहे, प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. तू एक गोष्ट बोलला की त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत नाही का, फर्स्ट डेला कसा होता आणि लास्ट डेला तो कसा, त्याच्या 100% त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे 100%. फर्स्ट डेला तो कसा होता, बट इम्प्रूव्हमेंट कोणामुळे झाली? अंकिता, पॅडी दादा, डीपी ह्या 3 व्यक्ती होत्या ज्या सूरजला कॉन्स्टंटली प्रत्येक गोष्ट शिकवत होत्या. तर अभिजित त्यांना सांगतोय की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, बट त्याच्यामध्ये आत्ता इम्प्रूव्हमेंट झाली, बट ज्यांच्यात अगोदरपासूनच इम्प्रूव्हमेंट आहे, जे खेळासाठी सक्षम आहेत, त्यांचा पण काहीतरी वाटा आहे ना ह्या शोमध्ये, ह्या टास्कमध्ये. त्यांना तुम्ही 40,000 रुपये देत आहे आणि त्याला तुम्ही 6 लाख रुपये देत आहे, त्याला देत आहे त्याचं काय नाही, पण त्यांना कमी देत आहे ह्याचं वाईट आहे. आणि तू एवढं सूरजसाठी बोलतोय आत्ता, अगोदर स्टार्टिंगपासून कुठे गेलं होतं हे तुझं जे सिम्पथी कार्ड आता प्ले करतंय आणि हे उलट त्यांच्यावरती टाकतात की तुम्ही त्याचा वापर करून घेतला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सूरजला आहेत ना त्याला शिकव, सगळ्या गोष्टी ह्या 3 व्यक्तींनी शिकवलेल्या आहेत, असं काही करून करून शिकवलेल्या आहेत. तरी पण तुम्ही आता फक्त निक्की, वर्षताई आणि अभिजित हे आता इतकं हे त्यांचा गेम बिलकुल पण असं एक्सपोज झाल्यासारखा वाटतं, कारण ज्या प्रकारे ते सिम्पथी कार्डसाठी उपयोग करतात त्याचा, ते स्वतः करतात आणि पूर्ण ब्लेम त्यांच्यावरती टाकतात, स्पेशली अंकितावरती. तिला कुचकी बोलणं, कपटी बोलणं, स्वार्थी बोलणं ह्या सगळ्या गोष्टी बोलून तिला डाऊन करतायत आणि बिग बॉस प्रॉपर 100% त्यांना सपोर्ट करतायत. त्याच्यानंतर आपण त्या अभिजित आणि अंकिताचं किचनमधलं थोडंसं भांडण बघितलं, आर्ग्युमेंट होती, जे की अभिजित इथं पण जान्हवी त्याला बोलत होती की तुम्ही जे मला बोललात ना ते मला आवडलं नाही. आणि अभिजित बोलतो की मी ना फक्त माझा शब्द पाळण्यासाठी त्या गोष्टी केल्या, मी अंकिताला डील दिली होती आणि त्याच्यामध्ये तो शब्द मला पाळायचा होता म्हणून मी अंकिताला ती गोष्ट दिली आणि तुला दिली नाही. बरोबर, त्यावेळेस अंकिता येते आणि अंकिता बोलते की तू मला डील दिलेली नव्हती, मी तुला डील दिली होती. आणि त्याच्यावरच अभिजित समजणं असतं की मला तुला द्यायचंच नव्हतं, फक्त शब्द पाळायचा म्हणून मी दिलं. जर अंकिता म्हणली जर शब्द पाळायचा होता ना, तू थांबला, विचार केला आणि मग तुला शब्दच पाळायचा होता ना, तो आत्ता बोलतोय मला शब्द पाळायचा होता म्हणून मी दिलाय. जर तुला शब्द पाळायचा होता तर तू एवढा टाइम का घेतला विचार करायला, लगेच द्यायचं होतं ना. म्हणजे किती डबल स्टँडर्ड आहेत अभिजितचे,
एक म्हणजे सावरासवर करण्याची कोशिश करतो ह्या साईडून पण. आणि अंकित इथं बरोबर बोलली की तू आता शेवटच्या वीक मध्ये काय सावरासावरी करतोय, अरे जे आहे त्याच्यावरती ठाम राहणार. नंतर बोलते मला तुला द्यायचंच नव्हतं. त्याच्यामध्ये त्याने भरपूर गोष्टी बोलल्या की तुम हे दिलं ते दिलं तुमच्या टीमसाठी, नाही केलं मी हे केलं तुमच्या टीम. आता त्याला बी टीम ती तुमची टीम वाटायला लागली, म्हणजे अंकिताची टीम वाटायला लागली ती त्याला. म्हणजे किती त्यानं डायरेक्ट तोंडावर मला तुला द्यायचं नव्हतं. आता ज्यावेळेस अंकिता पूर्ण त्याला एक्सपोज केलं त्यावेळेस तो बोलते की मला द्यायचं नव्हतं. म्हणजे हा गुडीगुडीचा गेम त्याचा जो आहे ना, माझी इच्छा होती की यार अजून 30 दिवस असले असते ना पूर्ण अभिजित एक्सपोज झाला असता. जो प्रिटेंड करतो ना तो असं जेंटलमॅनची इमेज रिअल तो चांगला आहे, बट जे डबल ह्या पण साईडून तो गुडीगुडीचा गेम आहे ना तो पूर्ण एक्सपोज झाला असता. आणि तो पूर्ण निक्कीच्या साईडवरच खेळला असता जेवढे पण दिवस आता राहिले, त्याच्यामुळे तो निक्कीसोबतच खेळला असता. ते कितीही काहीही केलं असतं ना तरी निक्कीसोबतच तो खेळला असता, ही 100% गोष्ट खरी आहे. त्याच्यानंतर अंकिता आणि त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या, लगेच निक्की अंकिता गेली ना, ही कपटी आहे स्वार्थी आहे. ले फ्रेंडशिप होती म्हणून प्रत्येक वेळेस प्रायोरिटीमध्ये अंकिताला ठेवत होता असं त्याच्या म्हणण्यानुसार. त्याच्याकडे काय असा हक्क होता किंवा त्याच्याकडे कोणती अशी राईट्स होते की त्याने अंकिताला दिले, जसं अरबाजने निक्कीसाठी भरपूर गोष्टी केल्या. बट अंकित अभिजित म्हणत होते ना माझी प्रायोरिटी हमेशा अंकित आहे, कधी त्यांना काय केलं अंकितासाठी ते त्यालाच माहीत आहे बाबा. कारण आम्हाला तर दिसलं नाही अंकितासाठी त्याने कधी काय केलेलं, फक्त तोंडातून शब्द बोलणे आणि ऍक्च्युअलमध्ये काय करणं. ज्यावेळेस अंकिता बोलते तू उचल हा मुद्दा, त्यावेळेस त्याची बोलती बंद होती. तो कधीही अंकिताला साथ दिली नाही, फक्त बोललं की मी अंकिताची प्रायोरिटी मला आहे, अंकिताची प्रायोरिटी माझी, प्रायोरिटी अंकिता आहे, फक्त बोलला. पण त्याची प्रायोरिटी पहिल्या दिवसापासून निक्कीच आहे हे क्लिअर आणि क्लिअर होतं. त्याच्यानंतर ना निकितीला अंकिता गेल्यानंतर ही कपटी आहे स्वार्थी आहे हे ती आहे इतकं बोलती त्याच्यावर. तो पण त्याच्यामध्ये हा मध्ये हा मिक्स करतो. नंतर बिग बॉस त्यांना रेडी व्हायला सांगतात कारण जर्नी दाखवायची असते, त्यामुळे सगळ्यांना रेडी व्हायला सांगतात. त्याच्यामध्ये अंकिता आणि सूरजसाठी इथं मेन्शन करा, सूरजसाठी सूरजला पिल्स वगैरे चालू आहेत मेडिकल काहीतरी झालेलं आहे वाटतं त्याला, त्यामुळे त्याच्या पिल्स चालू आहेत, त्यामुळे त्याला जेवणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तो त्याच्यासाठी तिनं कणिक मळली, त्या कणकीमध्ये ॲक्युरेट कणिक तर कोणी मळू शकत नाही. त्याच्यामध्ये ना त्यांना रेडी व्हायचं आहे, सगळ्यांना रेडी व्हायचं आहे. सगळे ते निकी मेकअप करते, सगळे करतात आणि ज्या वर्ष आहे ते तयार बियार होऊन सगळे आले. आणि ती किचनमध्ये पोळायला आटते की सूरजला मेडिकल असल्यामुळे त्याला करे खाण्याची गरज आहे म्हणून त्याने 4 गोळे बनवले, ज्याच्यामध्ये 4 पोळ्या होत होत्या. त्याच्यामध्ये सूरज 2 खाणार होता, मग 2 शिल्लक राहणार होते. तर ती तिथून डीपी दादा पास होत होते. तिने फक्त विचारलं की डीपी दादा तुम्ही 1 चपाती खावा मी 1 चपाती खाते की 2 शिल्लक राहत आहे तर तुम्ही 1 खावा मी 1 खाते. ही गोष्ट लगे निकीने उचलून धरली आणि तुझी ड्युटी आहे तू केलंच पाहिजे, तू आमच्यासाठी काय केलं नाही, काय ती ओव्हर ॲक्टिंग होती. ड्युटीची गोष्ट त्या लोकांनी बोलायला पाहिजे ज्या लोकांनी स्वतः ड्युटी करतात. एक टिश्यू पेपर घेऊन क्लीन केला टेबल ह्याला ड्युटी म्हणत नाही. ती पोरगी पहिल्या दिवसापासून प्रत्येक घरातल्या मेंबरला खाऊ पिऊ घातलेलं आहे, कधी असं नाही बोललेली नाही. आणि आता ती बोलते की बिग बॉस रेडी व्हायला सांगतायत. ती निक्कीचा पूर्ण मेकअप झालाय, हिअर झालंय, तिकडे ज्या वर्ष आहे पूर्ण रेडी होऊन बसलेत, बाकी सगळे सदस्य रेडी होत आहेत आणि ही किचनमध्ये पोळ्या बनवते आहे. बरं ठीक आहे, तू बोलते अंकिताला की तू केलीच पाहिजे, तुझी ड्युटी आहे, तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे, तू माझं खाणं रोखवते, तू मला हे करते, तुझं सगळं एक्सपोज झालं. अरे महाराष्ट्राची जनता बघते, ती सांगते तोंडाने की बाबा मी सूरजसाठी फक्त त्याला मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून त्याच्यासाठी मी पोळी बनवत होते आणि तुम्ही सगळे सकाळी चहा पिलात, मी चहा पित नाही म्हणून ती शिल्लक राहिलेली पोळी मी खाणार आहे. तर तुम्ही फक्त तुझ्या 3 लोकांसाठी बनवते लोक. अरे ते डीपी दादातून पास होत होते, 2 पोळ्या होत्या, तिच्यातली 1 पोळी ती डीपी दादाला देते. म्हणजे एखाद्या मुद्द्याला आणि अभिजित आणि वर्षता येऊन तिला समजतात की तू असं कसं करू शकते, तू बनवू शकत नाही का, तू फक्त तिघांनाच बनवते असं थोडं नसतं. वर्षता स्वतः पूर्ण रेडी होऊन म्हणतात की तू बनवायला पाहिजे सगळ्यांना. ती बोलते की तुम्ही सगळे चहा पिलात, मी चहा पियत नाही त्यामुळे मी ती 1 पोळी खाते. आणि त्यावेळेस एवढं वाईट वाटत होतं ना, ती सगळेजण मिळून तिच्यावरती अशी हे होत होते ना, चढत होते. आणि ठीक आहे तिची ब्रेकफास्टची ड्युटी आहे, तिच्यासोबत जान्हवीची पण आहे ना, ती पोळ्या बनवत आहे, मग जान्हवीने पण बनवायला पाहिजे ना पोळी. काय म्हणजे जान्हवीला कोणी काहीच बोललं नाही आणि ती अंकितावरती सगळे चढत आहेत. तिला फक्त अभिजित असो, वर्षताई असो, निक्की असो, ती
म्हणजे ती बोल सांगते की बाबा मी सुरज साठी बनवले, त्याला मेडिकल साठी गरज आहे म्हणून, तरी पण तुझ्यावरती सगळे चढतात, तू असं कसं, तू आमचं जेवण घेतलं, तू आमचं हे केलं, कधी मिळालं नसल्यासारखं ते करत होते, आणि तू असं कसं करू शकते, तू हे नाही करू शकत. त्याच्यावरती बिचारी अंकिता बोलली, मी सुरजसाठी बनवते, मी पण खात नाही, तुमची इच्छा नाही मी नाही खायची, तर मी खात नाही आणि ती तसं ठेवून दे, म्हणजे सुरजसाठी फक्त बनवलं आणि तिनं ते खाल्लंच नाही असं झालं. म्हणजे किती आणि वरून निकी आतमध्ये जाणवलं अनुभवते की ज्यावेळेस हिले कपटी आहे, हिले कुचकी आहे, की रिअलमध्ये हिले कुचकी आहे. अरे कुचका मला काय असतो ते तुझ्या कोणी समजायला पाहिजे, की फक्त कंटेंटसाठी. आणि सगळे म्हणतात की निकी खूप चांगली आहे, फक्त ती कंटेंटसाठी करते. अरे कंटेंटसाठी अशा गोष्टी करणारी लोक आहेत ना, ती रिअलमध्ये चांगले असू शकतात का? एक क्वेश्चन मार्क आहे जो मला क्वेश्चन पडलेला आहे, तो मी विचारते की कंटेंटसाठी असल्या फालतू गोष्टी करणार कुणाच्या ह्याच्यावरून त्याच्यावरून बोलतायत. ती बोलते की तुम्ही करून खावा तुमच्यासाठी, तुम्हाला काय हात अडवलेत का? तिला रेडी व्हायचं ते सोडून ती जेवण बनवते का? तर सुरजला ती मेडिसिन घ्यायचे म्हणून, आणि तुम्ही त्याच्यावरती चढताय. ते पण अभिजित असो, वर्षताई असो, निकी असो, ती काही एकही ड्युटी करत नाहीत, काही करत नाही घरामध्ये, काम नुसतं हुकूम चालवतात. आणि ते तिच्यावरती ड्युटी विषयी बोलतायत, त्यांना हक्कच नाही काय तिला बोलायचा. पण बिग बॉस तर बिग बॉस आहेत, बायसपणाची हद आहे. त्याच्यानंतर ती बोलते मी खात नाही, तुम्हाला तुमची इच्छा नाही, मी खातच नाही, जाऊ दे मला, फक्त सुरजसाठी बनवून देते. यार किती एखाद्याला टॉर्चर करायचं, असं निग्लेक्ट करायचं किंवा टार्गेट करायचं, ह्यांच्याकडून शिकायला पाहिजे. आणि हे माणसं चांगले आहेत जे कंटेंटसाठी लोकांची इतक्या खाली, म्हणजे इतक्या खाली गिरू शकतात, ती लोकं कधीही चांगले असू शकत नाही, रिअल लाईफमध्ये असो रिअल लाईफमध्ये असो. त्याच्यानंतर शिव ठाकरे येतात, त्यांना सगळ्यांची जर्नीचं दाखवतात, आणि जर्नी ही थिएटरमध्ये बाहेर दाखवली गेलेली आहे सगळ्यात अगोदर. जर्नीमध्ये पण प्रत्येक सगळ्यात कमी जर्नी, सगळ्यात कमी टाईम हा अंकिताला दिला, सगळ्यात जास्त टाईम अभिजितला, निक्कीला आणि वर्षताईंना दिला. म्हणजे किती बायसनेस असायला पाहिजे जनताने ना, आता स्वतःची ताकद दाखवली पाहिजे की जे ज्या व्यक्तीला तुम्ही खाली डाऊन करताय ना, त्याला जनतेने वोट करून वरती आणायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे. तुम्ही जरी जर्नीमध्ये ना तिला कमी एकदम 8 मिनिटाचा टाईम दिला, तरी पण जनता तिला इतका सपोर्ट करेल ना, एक नंबरवरती घेऊन जायला पाहिजे. तर ही जनताची ताकद असू शकते. तर प्लीज तुम्ही अंकिताला वोट करायला विसरू नका, कारण मिड वीक मध्ये अंकिताला पण काढू शकतात, त्यांचं काही भरोसा नाही. कारण तरी इतकं निगेटिव्ह दाखवत आहेत ना, कारण टॉप 5 मध्ये त्यांना वर्षताईंना घेऊन जायचंय, किंवा निक्की तर असणार आणि अभिजित तर असणारच आणि सूरज पण असणार. ह्यांचा मकसद एक आहे, डीपी दादा, जान्हवी आणि अंकिता मधून बाहेर काढायचं दोघांना. तर ठीक आहे, जाऊ द्या. सगळ्यात अगोदर वर्षताईची जर्नी दाखवली जाते. म्हणजे वर्षताईची जर्नी बघितली संपल्यानंतर असं वाटलं काय ही जर्नी होती, म्हणजे असं सारखं एडिटिंग काही असं वाटलंच नाही की काहीतरी जर्नी बघतोय. जर्नीमध्ये ती असं पाहिजे की आपण बघायला चालू केलं ना, तर एकदा पण पापणी खाली येता कामा नाही अशी जर्नी पाहिजे होती. त्याच्यामध्ये काही एडिटिंग केलं नाही, काही बिग बॉसचे शब्द पण खूप कमी कमी होते, बट त्यांच्यामध्ये त्यांना वंडर गर्ल, ड्रीम गर्ल अशा गोष्टी त्यांना बोलण्यात आल्या, आणि त्यांना भरपूर गोष्टी बोलण्यात आल्या की खट्याला सासूना त्यांच्या, म्हणजे बेसिकली स्टार्टिंगपासून मी मुद्देनुसार त्यांच्या जर्नीमध्ये एक्झॅक्टली काय होतं त्यांना सांगितलं की तुमच्या शब्दाच्या जादूने तुम्ही सगळ्यांना घायल केलं, तुम्ही ड्रीम गर्ल आहात आणि त्याच्यानंतर द वंडर वुमन आहात तुम्ही. त्याच्यानंतर तुमचा ताईंच्या शब्दांचा शब्दकोश जो आहे ना, त्यांनी जे मराठीचे शब्द जे प्रसिद्ध केलेले आहेत ना, ते शब्द दाखवण्यात आले. त्याच्यानंतर त्यांच्या खाण्यावरून गोष्टी दाखवण्यात आल्या. नंतर निक्की आणि वर्षाचं भांडण दाखवलं, पण ते ॲज अ कॉमेडीमध्ये दाखवलं. आणि निक्की, वर्षताई आणि अभिजित यांची जर्नी पॉझिटिव्ह दाखवली, आणि अंकिताच्या जर्नीमध्ये ती तर निगेटिव्ह दाखवली सोडा, बट ह्या तिघांच्या जर्नीमध्ये ना अंकिता, पॅडी दादा, डीपी दादाने एवढं निगेटिव्ह दाखवलं, त्यांना फक्त बीचिंग करताना दाखवलं. अरे असं असं तर निक्कीचं पूर्ण पुस्तक निघेल, जेवढी त्यांनी बीचिंग केलेलं आहे बाकी कंटेस्टंटची, इतक्या गोष्टी बोललेल्या आहेत खालच्या लेवलवरती जाऊन. ह्यांच्या वर्षताईच्या जर्नीमध्ये निक्कीनं त्यांना इतक्या काही गोष्टी बोलल्या, त्या का नाही दाखवले, त्यांनी दाखवायला पाहिजे होते ना, त्या बिलकुल दाखवले नाहीत काहीच. म्हणजे फक्त अंकिता, डीपी दादा ह्यांना टार्गेट केलेलं आहे, त्यांनी ज्या गोष्टी पाठीमागे बोलल्या त्या गोष्टी सगळ्यांनीच पाठीमागे बोलल्यात, पण त्यांच्याच गोष्टी का दाखवल्या? इतकं निगेटिव्ह त्यांना दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर निक्की आणि वर्षताईचं भांडण दाखवलं, नंतर जान्हवी आणि वर्षताईचं भांडण दाखवलं, त्याच्यानंतर त्यांना कोणी नॉमिनेट केलं ते दाखवण्यात आलं, आणि नंतर त्यांनी ग्रुप कसा स्विच केला ना, बी वरून ए ग्रुप कसा स्विच केला ना, आणि त्यांच्या पाठीमागे बी ग्रुपची ज्यांनी किंवा ताणे मारले होते ते दाखवले. त्याच्यामध्ये फक्त अंकिता, डीपी दादा, पॅडी दादा,
दाखवलं, त्याच्यानंतर टास्कचं दाखवलं आणि ही त्यांची जर्नी होती ओव्हरऑल, की नंतर सगळे ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. ठीक आहे, चांगली होती काय बोलणार, तर कारण एडिटिंग टीमने काही त्याच्यावरती एडिटिंग केलं नाही, काय केलं नाही, नुसतं नॉर्मल व्हिडिओ घेतला आणि टाकला असं वाटलं. बिग बॉसमध्ये तुम्ही जर्नी बघा, पूर्ण सीझनमध्ये आपल्याला एक एक्साइटमेंट असते ती जर्नीची असते, आणि जर्नीमध्ये बिग बॉसचे जे बोल असतात ते खूप महत्त्वाचे असतात. किंवा तुम्ही एखाद्या बाहेरच्या आपल्या फॅनची कमेंट दाखवायला पाहिजे होती, मध्ये मध्ये बिग बॉसनी बोलायला पाहिजे होतं, तितकी बोरिंग जर्नी वाटली ना मला, त्याच्यामध्ये काही मज्जाच नव्हती. तर ह्यांची जर्नी होती, जाता जाता वर्ष आहे बोलले की 100% मी टॉप 5 आहे. ठीक आहे, एक सेकंड कंटेस्टंट आपल्याला भेटली, फर्स्ट निक्की आहे, तर सेकंड हे. त्याच्यानंतर निक्कीची जर्नी दाखवण्यात आली आणि बापरे, बिग बॉस तिच्या विषयी जे जे बोलले ना, हसायला येत होतं की हर्ट ऑफ डोंबिवलीचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बहुचर्चित असणारी सदस्य होती म्हणे ती, त्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये जी सदस्य होती ना बाहेर सोशल मीडियावरती, ती होती बिग बॉस काहीतरी वेगळेच कंटे. पण हे पण बिग बॉसने सांगायला पाहिजे की निगेटिव्हिटीमध्ये ती ट्रेंडिंगमध्ये होती. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने सीझन गाजवला ना, ती कंटेस्टंट म्हणजे निक्की तांबोळी होती. त्याच्यानंतर ती राणी नव्हती तर कंटेंटची महाराणी होती, पण बिग बॉसने खुद एक्सेप्ट केलेलं आहे की ती महाराणी आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर तिची जर्नी चालू झाली, स्टार्टिंगचा सीन दाखवल्यानंतर तिचा जे उद्धटपणे ती सगळ्यांना बोलत होती ना, तो माझ्यामध्ये तो उद्धटपणा होता, तो दाखवण्यात आला, जे की मला तर बोरिंग बोरिंग वाटलं. आणि ती ते बघून तिला स्वतःला पण खुशी नाही झाली, तिचा चेहरा बघितला स्टार्टिंग जर्नीमध्ये, ती पूर्ण अशी अशी झाली असं म्हणजे आपण किती उद्धटपणे वागलं. आणि बिग बॉस म्हणतात की प्युअर हार्टेड गर्ल आहे ती, मतलब प्युअर हार्टेड गर्ल ही असेल तर मग चांगला माणूस अंकिता काय आहे मग, असं एक बिग बॉसमध्ये ज्या सगळ्यात रिअल कंटेस्टंट ती आहे मन. बापरे, बिग बॉसचे ते शब्द ऐकून चक्कर यायला लागली की रिअल कंटेस्टंट, कुणाला कुणासोबत न जळणारी मन आणि उभं राहणारी प्रत्येक सिच्युएशनमध्ये. बापरे, न जळणारी म्हणताना तिची आई स्वतः सांगून गेली की ती किती जळते दुसऱ्यावरती, दुसऱ्याने ते खेळते मी त्याच्यापेक्षा जास्त करायची, अशी ईर्ष्याच्या भावनेने गोष्टी करणारी. बिग बॉस, तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज करा, ह्या सगळ्या गोष्टी करून तुमचा नेक्स्ट शो असा गिरेन, ह्या असल्या गोष्टी दाखवल्यानंतर. त्याच्यानंतर वर्षाताई आणि तिच्यामधला तो अगोदर ते बाई प्रकार, ह्या गोष्टी दाखवण्यात आल्या की तिथे वेळेस ती बाई आणि काय हा प्रकार, आणि ह्या गोष्टी दाखवण्यात आल्या. नंतर तिचे राडे भांडण, नंतर भाऊच्या धक्क्याचे सीन दाखवले, तिला शिक्षा दिलेली दाखवली. बेसिकली अभिजित आणि निक्कीची सेम सेम जर्नी होती, दोघांमध्ये पण दाखवलं की त्यांची जोडी किती क्यूट आहे, किती नाईस आहे, ह्या गोष्टी दोघांच्या पण जर्नीमध्ये दाखवण्यात आल्या. आणि बाकीचे बी ग्रुपवाले किती वाईट आहेत, किती खराब आहेत, स्पेशली अंकिता आणि डीपी आता किती खराब आहेत, हे दाखवण्यात आलं त्यांच्या जर्नीमध्ये. आणि इतकं बायस होतं ना, किती आहे तो बायस, पण बिग बॉस जरा शरम यायला पाहिजे की ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही दाखवताय ना, एखाद्या कंटेस्टंटचं पूर्ण करिअर स्पॉईल होऊ शकतं, जो तो त्या गोष्टी ते करत नाही तुम्ही त्या गोष्टी दाखवताय, तर हे खूप चुकीचं वाटलं मला. त्याच्यानंतर अरबाज आणि निक्कीचं रोमॅन्स दाखवण्यात आला, आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच निक्की आणि अभिची फ्रेंडशिप दाखवण्यात आली, जी प्युअर फ्रेंडशिप होती त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर निक्की अरबाचं भांडण, नंतर पॅचअप, नंतर तिची फॅमिली आलेली, नंतर अभिसोबतचं ते बॉन्ड, ह्या गोष्टी दाखवण्यात आल्या. आणि ठीक आहे, जर्नी संपली, आपण पण त्याला इतकी फुटेज द्यायला नको, त्यांनी अंकिताला जशी फुटेज नाही दिली तशी आपण पण तिला नको द्यायला. त्याच्यानंतर अंकिताची जर्नी बघूयात, तिला कोकण हार्टेड गर्ल म्हणण्यात आलं. त्याच्यानंतर कोकणाच्या मातीतून आलेली एक कंटेस्टंट असे बिग बॉसच्या तोंडून तिचे शब्द ऐकायला भेटले. त्याच्यानंतर खेळासाठी आपण बनलोच नाही हा तिचा जो समज होता ना, तो त्यांनी त्यांच्या खेळातून दूर केला. त्याच्यानंतर स्वतःच्या मतावर ठाम असणारी कंटेस्टंट आहे ती. त्याच्यानंतर महाराष्ट्राची ॲक्च्युअलमध्ये आता ती कोकणाची कोकण हार्टेड गर्ल नसून ती महाराष्ट्राची हार्टेड गर्ल झालेली आहे असं म्हणण्यात आलं. त्याच्यानंतर तिची जर्नी दाखवण्यात आली आणि बीबी आणि तिच्यामधले जे कॉन्व्हर्सेशन होते ना एकदम क्यूटवाले, ते दाखवण्यात आले. त्याच्या नेक्स्टमध्ये अंकिता आणि घनश्यामचं जे भांडण होतं ना ते दाखवण्यात आलं. नेक्स्ट जे फॅमिली आलेली, त्याच्यानंतर अंकिता आणि डीपीचं कनेक्शन, ते पण 30 सेकंदाचं असणार ते कनेक्शनमध्ये जर्नीमध्ये, म्हणजे एवढं चांगलं त्यांचं प्युअर कनेक्शन होतं, ते फक्त 30 सेकंदामध्ये दाखवण्यात आलं त्यांचं कनेक्शन, हे खूप चुकीचं झालेलं आहे. त्याच्यानंतर निक्की आणि अंकिताची भांडणं दाखवण्यात आली आणि पहिली कॅप्टन ती कशी झाली ते दाखवण्यात आले, आणि जर्नी खतम.
मला वाटलं की आता हे झाल्यानंतर तिच्या जर्नीमध्ये टास्क नावाचा प्रकार दाखवलाच नाही त्यांनी, किंवा डी पी दादाचं किंवा त्या बी टीमचं जे त्यांचं कनेक्शन होतं ते पण दाखवण्यात आलं नाही, किंवा सूरज आणि तिचं तिने सूरजला कित्येक गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी दाखवण्यातच आलेल्या नाही तिच्या. एवढं बायसपणाने तिची जर्नी दाखवली, आता वाटलं की ठीक आहे फॅमिली झाली आता तिचं टास्क दाखवतील, एवढे एक सर्व इतके टास्क झालेले आहेत, किंवा तिची बुद्धीने तिने किती टास्क केले त्या गोष्टी दाखवण्यातच आल्या नाहीत तिच्या. एवढीशी जर्नी दाखवली त्याच्यामध्ये पण इतकी त्याच्यामध्ये पण निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या जास्त, आणि बाकीच्या जर्नीमध्ये ही जी निगेटिव्ह गोष्ट पूर्ण त्याची निगेटिव्ह इमॅजिन करण्यासाठी अशा गोष्टी केलेल्या आहेत. एवढं बापरे, आता अंकिताच्या फॅनला ती इतकी गोष्ट वाईट वाटेल ना, किंवा ॲज अ प्रेक्षक प्रत्येकाला ती गोष्ट वाईट वाटेल का? तिच्या जर्नीमध्ये टास्क का नाही दाखवले? प्रत्येक वेळेस ती स्ट्रॅटजी करण्यासाठी डोक्याने एवढ्या चांगल्या गोष्टी ती खेळत होती, प्रत्येकाला सांभाळून घेत होती, किंवा आर्याची गोष्ट का त्याच्यामध्ये दाखवलेली नाही? म्हणजे निकीच्या जर्नीमध्ये तर आर्याने कितीतरी चाकपट मारली, किंवा मोस्ट ऑफ सगळ्यात जास्त भांडण आर्यानी निक्कीमध्ये झालेले होते. निक्कीला जर कोणी मुलगी तिची जागा दाखवू शकत होती ना, तर ती आर्या होती, आणि आर्याचं एक फुटेज पण दाखवली नाही तिच्या जर्नीमध्ये. काय एवढा बायसपणा, इतका बायसपणा का? म्हणजे की आर्याने तुमच्या शोसाठी इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत, तरी तुम्ही तिच्या कुणाच्या तरी जर्नीमध्ये तिचं दाखवायला पाहिजे होतं ना. तुम्ही इतकं बायसपणा करताय, ही गोष्ट त्या कंटेस्टंटसाठी चुकीची आहेच म्हणा, पण प्रेक्षकांसाठी पण चुकीची आहे, कारण प्रत्येक प्रेक्षक हा एक अपेक्षाने तो शो बघत असतो, आणि तुम्ही अशा गोष्टी करून इतकं चुकीच्या पद्धतीने वागता, तुम्ही एखाद्या कंटेस्टंटला सपोर्ट करताय आणि दुसऱ्याला इतक्या खाली बघताय, ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि अंकितासोबत आर्यासोबत पण ते चुकीचं झालेलं आहे. तिने एवढं शोसाठी दिला, एवढा टी आर पी दिला, हा शोसाठी टी आर पी देण्यासाठी प्रत्येकाचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही एक्स कंटेस्टंटला पण दाखवायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये, आणि जे आहेत त्यांची तर ॲक्च्युअलमध्ये जर्नी दाखवा. अंकिताच्या जर्नीमध्ये टास्क नावाचा प्रकार अस्तित्वातच नव्हता. तिने ज्या प्रकारे स्ट्रॅटेजी केली त्या दाखवल्याच गेल्या नाही. किती टास्क तिने खेळले ते टास्क पण दाखवले नाहीत, एकही तिचा टास्क दाखवला नाही. मला असं वाटतं की त्या अरब त्या ह्याच्यापेक्षा वर्षताईपेक्षा निक्कीपेक्षा ना अरबाजची, जो की अरबाज प्रत्येक टास्कमध्ये त्याने फाडले, त्याची जर्नी चांगली असल्यास ह्यांच्या दोघींपेक्षा असं मला वाटलं. आणि सगळ्यात जास्त टास्क ज्यांनी टास्क खेळत ना त्याची जर्नी खूप चांगल्या प्रकारे होते. आणि टास्क मास्टर माझ्या मते पूर्ण सीझनमध्ये जे आहेत ना ते माझ्यासाठी चारच लोक टास्कमध्ये चांगले वाटतात, जे की सगळ्यात होते अरबाज असेल, नंतर सूरज, जान्हवी आणि आर्या. हे चार लोक टास्कमध्ये फाडून टाकतात टॉपवरती, बाकीचे पण खेळतात पण टॉपवरती. आणि अंकित मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टास्क असते, ती टास्कची गोष्टच पूर्ण ह्याच्यामधून काढून टाकलेली आहे, ही खूप चुकीची गोष्ट आहे. बिग बॉस तुम्ही जेवढं तिला खाली करणार ना तेवढं प्रेक्षक वरती धरतील, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तिला जर्नीमध्ये पण टाईम देत नाही, तुम्ही तिला फुटेज देत नाही, तर तुम्हाला पण बिग बॉस टी आर पी तुमची जशी लो येते ना हे दिसते. 2 वीकपासून टी आर पी तुमची इतकी लो येते ना, तरी पण तुम्हाला असं बाहेरच्या गेस्टला बोलावं लागतंय टी आर पीसाठी. तर शिवमुळे जर टी आर पी वाढेल मे बी, बट फक्त आम्ही शो बघतोय अंकिता, डी पी दादा आणि सूरज ह्या 3 लोकांसाठी फक्त आम्ही शो बघतोय, बाकीच्या लोकांशी आम्हाला काही घेणं देणंच नाही. तर ठीक आहे, अंकिता झाल्यानंतर अभिजितची दाखवण्यात आली, आणि अभिजितची सगळ्यात हायस्ट होती, त्यांच्या फेवरेट कंटेस्टंटची ते दाखवणारच. बट ठीक आहे, त्याच्यानंतर अभिजितला बोलण्यात आलं की संयमी, स्पष्ट वक्तेपणा ह्या गोष्टी बोलण्यात आल्या. मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, मस्करी थट्टा करणारा, आणि ट्रू जेंटलमॅन जो असतो ना तो अभिजितला बोलण्यात आला. त्याच्यानंतर त्याची ऍक्टिंग स्किल मस्करीवरती व्हिडिओ दाखवण्यात आला. नंतर हे जे पण टास्क दाखवले, अभिजितची जर्नी चांगली दाखवली, प्रॉपर एडिटिंग वगैरे करून असे पॉईंट पॉईंट दाखवले, मग बाकीच्या कंटेस्टंटची का नाही दाखवले? अंकिताचे का नाही एक पण टास्क दाखवले नाही तिच्या जर्नीमध्ये? असं का? आम्ही वेट करतो की आता बाबा टास्कचा सीन दाखवतील, गायब, जर्नी खतम, 8 मिनिटांमध्ये जर्नी खतम झाली तिची. अभिजितची कशी दाखवली? पूर्ण टास्क दाखवला निक्की, आणि बापरे निक्की आणि अभिचारी नात्यामध्ये दोघांच्या पण जर्नीमध्ये ते पॉईंट दाखवले, आणि ह्यांची ट्रू फ्रेंडशिप दाखवली त्यांच्यामध्ये. नंतर अभिजितला पण डी पी, अंकिता आणि पॅडदादाविषयी बिचिंग दाखवली, त्यांची टीममधलं कनेक्शन दाखवलेलं नाही, त्यांच्या टीममधली बिचिंग दाखवण्यात आली त्यांना. त्याच्यानंतर निक्कीचं अभिजितचं कनेक्शन दाखवण्यात आलं, बी टीमची निगेटिव्हिटी दाखवण्यात आली. नंतर
त्याचं जे मोहब्बत सॉंग ते बोललं होतं ते दाखवण्यात आलं. आणि मला स्पेशल मला ते सॉंग खूप जास्त आवडतं. अभिजितचं जे सॉंग आहे ना ते मला जास्त आवडलं. त्याच्यानंतर त्याचे फॅमिली दाखवण्यात आलं. आणि अजून अभिजितच्या जर्नीमध्ये मला वाटतं अंकिताची कट करून ह्या जर्नीमध्ये टास्क घातले का त्यांनी. अभिजितला स्टार्टिंगला पण टास्क दाखवला आणि एंडला पण टास्क दाखवला, म्हणजे दोन वेळेस त्याचे टास्क दाखवले. आणि अंकिताच्या ह्याच्यामध्ये एकदा पण दाखवला नाही. बिग बॉस आता बोलून बोलून ना काय बोलणार, ठीक आहे. तर ह्याची एवढी जर्नी होती. आणि कुणाची जर्नी तुम्हाला चांगली वाटली आणि बिग बॉसचा बायस पण दिसला का नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर अभिजित जर्नी संपूर्ण आतमध्ये ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस अभिजित आणि वर्षाची चर्चा होते की आपल्या जर्नीमध्ये ना त्यांची फक्त बिचिंग दाखवली अंकिता आणि डीपी दादा त्यांची. त्यांनी खूप चांगलं म्हणजे खूप त्यांना टॉन्ट मारलेत पाठीमागे, म्हणजे इथं पण त्यांनी निगेटिव्हिटीज स्प्रेड केलेली आहे असं त्यांचं बोलणं असतं. त्याच्यानंतर खूप जास्त चाड्या दाखवल्या असं त्यांचं म्हणणं असतं ते अंकिता आणि डीपीने. त्याच्यानंतर निक्की आणि अभिजितचं आपलं खूप चांगलं होते ना, आपलं खूप कनेक्शन चांगलं होतं ना असं दाखवलं झालं त्यांचं ते बोलणं. नंतर 5-10 सेकंद दाखवलं की ते अंक ते वर्षताई भांडी घासतात पूर्ण सीझनमध्ये दिसले एकदा काम करताना 5 सेकंद. जे लोक जान्हवी आणि अंकिता पूर्ण फर्स्ट डे पासून सगळ्यांना जेवण खाऊ घालतात त्यांनी एक दिवस नाही बनवलं तर त्याच्यावरती क्वेश्चन मार्क येतो की तुम्ही आमचं जेवण छिनता, जेवण देत नाही आम्हाला, तुम्ही आम्हाला हे करता, तुम्ही आम्हाला ते करता. आणि त्यांना त्यांची जे बरोबर आहे जे ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे ना लोक त्यालाच नावं ठेवतात, त्याला सगळ्या गोष्टी बोलतात, ते आज सिद्ध झालेलं आहे. जे इकडे तिकडे दोन्हीकडे पण खेळत होते ना माणसांच्या इमोशनचा वापर करून खेळलेले आहेत ना ते वरती गेलेत आणि जे प्रामाणिकपणाने खेळत होते ना ते बाहेर आलेत. मला वाटतं हे जे आहेत ना तिघं चौघं त्यांच्याऐवजी ना बाकीचे भरपूर चांगले कंटेस्टंट होते, त्यांची जर्नी खूप चांगली झाली असती. तर मला तर ती गोष्ट बिलकुल आवडलेली नाही. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया उद्याच्या जर्नीमध्ये ॲटलिस्ट डीपी दादा आणि सूरजची तरी चांगली दाखवतील, बघूयात. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय स्टे ट्यून, खुश राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.